भाग्यासह लाभ जोरावर, फक्त लक्ष ठेवा कर्मावर। आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्यावा। हुशारी तर सर्वांकडे असते, कुणाची लपून राहते तर कुणाची दृष्टीस पडते। अत्यंत बुद्धिमान असलेली तुमची मिथुन रास, मात्र ऐकण्यापेक्षा सातत्याने तुम्ही बोलत राहतात, त्यामुळे कधी कधी गोंधळ उडत असतो। म्हणून मिथुन जातकांनी कधी कधी थोडं ऐकण्याचीही सवय लावावी, ती तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम राहील। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण डिसेंबर महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत, त्यामध्ये आज मिथुन राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। हे राशी भविष्य पूर्णपणे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं, त्यामुळे सर्वप्रथम आपण मिथुन राशीसाठी या महिन्यातील ग्रहस्थिती समजून घेऊया। त्या ग्रहस्थितीनुसार मग विविध दृष्टिकोनातून डिसेंबर महिना मिथुन जातकांसाठी कसा राहील याचं विश्लेषण करू। मिथुन राशीसाठी या महिन्यातील ग्रहस्थितीचा विचार केला असता तुमचा राशीस्वामी बुध ग्रह 9 डिसेंबरपर्यंत वृश्चिक राशीत आहे, त्यानंतर तो धनुराशीत प्रवेश करेल। कुटुंबेश चंद्र हा दर 2 दिवसांनी राशी परिवर्तन करत भ्रमण करीत राहील, त्यानुसार त्याचा प्रवास सुरू राहील। तृतीयेश असलेल्या सर्व ग्रहांचा राजा रवी हा 15 डिसेंबरपर्यंत वृश्चिक राशीत म्हणजे तुमच्या षष्ठात असून त्यानंतर तो धनुराशीत म्हणजे तुमच्या सप्तमात प्रवेश करेल। पंचमेश आणि वेश असलेला शुक्र ग्रह 8 डिसेंबरपर्यंत धनुराशीत विराजमान असून त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल। तसंच 30 डिसेंबर रोजी वक्री होऊन तो पुन्हा धनुराशीत येईल। अष्टमेश आणि भाग्येश असलेले शनी महाराज हे गेली काही महिने तुमच्या अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे, या महिन्यात तो प्रवास तसाच सुरू राहील। दशमेश आणि सप्तमेश असलेले गुरु महाराज मागील महिन्यातच तुमच्या भाग्यस्थानात आलेले आहे, संपूर्ण महिना ते तिथे राहतील। राहू ग्रह वृषभ राशी म्हणजे तुमच्या व्ययस्थानात तर केतू ग्रह वृश्चिक राशीत म्हणजे तुमच्या षष्ठात विराजमान आहे। या ग्रहस्थितीनुसार विविध दृष्टीने हा महिना मिथुन जातकांसाठी कसा राहील ते सविस्तर समजून घेऊया। व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातक हे मूळतः आनंदी स्वभावाचे असतात। प्रत्येक गोष्ट आनंदाने घेणं, आनंदाने जगणं हा तुमचा स्थायी भाव आहे, मात्र मागील महिन्यात त्या स्वभावात कुठेतरी थोडा बदल घडून आलेला होता। स्वभावात एक प्रकारची उग्रता आलेली होती, ती उग्रता जाऊन या महिन्यातील 2 आठवड्यापासून पुन्हा एकदा तुमचा आनंदी आणि खेळकर स्वभाव समोर येणार आहे, त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात अत्यंत सकारात्मक बदल होतील। 1 आठवडा थोडा मानसिक अस्वस्थतेचा जरी असला तरी त्यानंतरचा काळ हा तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारा व लाभदायक राहील। कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता तुमचा कुटुंबेश म्हणजे चंद्रग्रह 2 दिवसांनी राशी बदल करीत असतो, त्यानुसार त्याचे प्रभाव बदलत राहतात। मात्र कुटुंबस्थानावर ज्या ग्रहांची दृष्टी असते त्याचा देखील प्रभाव तुमच्या कुटुंबावर पडतो। अष्टम स्थानात विराजमान असलेल्या शनी महाराजांची तुमच्या कुटुंबस्थानावर दृष्टी पडत आहे। येथे शनी महाराज स्वराशीचे आहेत, तुमच्या राशीला ते कारक देखील आहे, त्यामुळे अष्टम स्थानातील ही दृष्टी कौटुंबिक दृष्टीने तुम्हाला लाभदायक ठरणार आहे। परिश्रम व पराक्रमाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमाचे कारक ग्रह रवी हे महिन्याच्या 15 पंधरवाड्यात तुमच्या 6 स्थानात विराजमान असून 2 पंधरवाड्यात ते सप्तमात प्रवेश करतील। 1 पंधरवाड्यात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल, त्या परिश्रमाची दिशा देखील योग्य राहील। आयुष्यात खूप काही मिळवायचं आहे, प्रगती करायची आहे ही भावना तुमच्या मनात तीव्रतेने उत्पन्न होईल। 2 पंधरवाड्यात रवी राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तमात जाईल, तेव्हा कुठेतरी कौटुंबिक विसंवादाला प्रारंभ होईल,
म्हणजे तुम्ही तुमच्या परिश्रमात पुरेपूर मग्न राहाल. परिणामी कुटुंबाकडे तुमचं थोडंसं दुर्लक्ष होईल, सोबतच कळत न कळत तुमची भाषा उग्र होईल, ज्यामुळे कौटुंबिक विसंवाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करावं, परिश्रम निश्चित करावं, मात्र ते करीत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या दृष्टीने विचार केला असता तुमचे चतुर्थेश असलेल्या बुधग्रहाची स्थिती महत्त्वाची आहे. तेच तुमच्या राशीचे स्वामी देखील आहेत. बुधग्रह महिन्याच्या सुरुवातीला षष्ठ स्थानात विराजमान आहे, मात्र 9 डिसेंबरला राशी परिवर्तन करून सप्तम स्थानात जाईल. त्यामुळे चतुर्थेश चतुर्थाच्या चतुर्थात ही शुभ स्थिती निर्माण होईल. तिथे तो निर्बली जरी होत असला तरी ती स्थिती त्याला मानवते. तेथून त्याची दृष्टी तुमच्या राशीवर पडत असल्यामुळे देखील त्याचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. एकंदरीत विचार केला असता सुखशांती आनंद या दृष्टीने शुभ प्रभाव पडत असले तरी वास्तू किंवा वाहनाचे शुभ योग येथे निर्माण होत नाही आहे. त्यामुळे जे जातक त्या दृष्टीने नियोजन करत असतील त्यांना थोडी प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. असं असलं तरी सुखशांती व आनंदाच्या दृष्टीने हा महिना लाभदायक आहे, त्याचा पुरेपूर सदुपयोग करून घ्या. शिक्षण व इष्टदेवाचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता डिसेंबर महिना मिथुन जातकांसाठी संमिश्र फळं देणारा राहील. विशेषतः महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठं शैक्षणिक यश किंवा अभ्यासात प्रगती तुम्ही प्राप्त करू शकाल, मात्र दुसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला परिश्रम वाढवावे लागतील, म्हणजे जास्त अभ्यास करावा लागेल. तसंच महिन्याच्या शेवटी पुन्हा अभ्यासात प्रगती घडून येईल. थोडक्यात दुसरा आणि तिसरा आठवडा हा थोडा जास्त अभ्यास करून इच्छित यश प्राप्त करण्याचा आहे, ही बाब लक्षात घ्या. या काळात इष्टदेवांकडून मात्र तुम्हाला पुरेपूर सहकार्य प्राप्त होईल. गुरु महाराजांची शुभदृष्टी पंचम स्थानावर पडत असल्यामुळे परिश्रम केल्यानंतर शैक्षणिक यश ते देत आहे, त्याचा लाभ घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने षष्ठ स्थान, षष्ठ स्थानातील ग्रह आणि षष्टेश या सर्वांची स्थिती महत्त्वाची असते. तुमचा षष्टेश षष्टाच्या वयात असल्यामुळे पहिला आठवडा हा जरी नकारात्मक असला तर दुसरा आठवडा ह्या सर्व बाबतीत तुम्हाला लाभदायक राहील. मात्र या काळात महत्त्वाची कागदपत्रं तुमच्या हातून गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा कुठेतरी ठेवून ते तुम्ही विसरू शकता. त्यामुळे या महिन्यात तुम्ही कागदपत्रांकडे विशेष लक्ष द्या. कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये असं सांगितलं जातं, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. शक्यतोवर कुणाशी वाद करत बसू नका, कारण वाद केल्यावर नुकसान होण्याची संभावना बऱ्यापैकी जास्त आहे. सोबतच आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मिथुन जातक व्यवसाय करीत आहेत त्यांच्यासाठी महिना लाभदायक राहील. व्यवसाय वृद्धीच्या अनेक संधी तुम्हाला या काळात प्राप्त होतील. त्या तुलनेत नोकरी करणाऱ्या जातकांना महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभ प्राप्त होईल. पहिल्या आठवड्यात मात्र नोकरीच्या ठिकाणी काही प्रश्न उभे राहू शकतात, ते तुम्ही शांततेने धैर्याने सोडवले पाहिजे. किंबहुना आनंदी, खोडकर, विनोदी बुद्धीने तो तुमचा मूळ स्वभाव देखील आहे, त्यानुसार सोडवले पाहिजे, कारण त्यानंतर संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी लाभदायक राहील. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा.
भाग्य, भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्येश असलेले शनि महाराज हे स्वराशीत पात्र भाग्याच्या वेळात विराजमान आहे. मात्र सप्तमेश आणि दशमेश असलेले गुरु महाराज हे तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे. गुरुसारखा शुभग्रह की ज्याच्या दृष्टीला ज्योतिषशास्त्रात अमृततुल्य मानलं जातं तो मागील महिन्यात तुमच्या भाग्यस्थानात आला आहे. गुरु महाराजांमुळे तुमचं भाग्य समृद्ध झालं आहे. व्यक्तिमत्व समृद्ध झालेलं आहे. शिक्षणात यश आहे. परिश्रमाला योग्य ती दिशा प्राप्त झाली आहे. त्यामुळे भाग्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेक उत्तम लाभ मिथुन जातकांना या महिन्यात प्राप्त होतील. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. कर्म, कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्मेश कर्माच्या वेळात ही स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय शनी महाराजांसारख्या विलंबकारक ग्रहाची तुमच्या कर्मस्थानावर दृष्टी पडत आहे. म्हणजे एकंदरीत काय की भाग्य साथ द्यायला आतूर झालं आहे. मात्र कर्म करण्यात टाळाटाळ तुमच्या स्वतःकडून होणार आहे. ती बाब तुमच्या हातातील आहे. तसंही आपण जेव्हा भाग्य म्हणतो तेव्हा नशिबात दोन गोष्टी असतात. एक मूळ जे तुमच्या भाग्यात लिहिलेलं आहे आणि दुसरं तुम्ही जे कर्म करता ते होय. कर्माचा मोठा सहभाग नशिबात असतो. येथे तुम्हाला कर्माने सूट दिलेली आहे. त्यानुसार प्रयत्नपूर्वक उत्तम कार्य केलं तर भाग्य आणि लाभाचं सहकार्य तुम्हाला उत्तमरित्या प्राप्त होऊ शकेल. लाभ, लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून मिथुन जातकांना विविध प्रकारे लाभाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे जे जातक नोकरी करत आहेत त्यांना नोकरीतून, व्यावसायिकांना व्यवसायातून लाभाची प्राप्ती होईल, किंबहुना जमिनीपासून लाभाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. ज्यांच्याकडे काही लोखंडी मशनरीज असतील त्यातून लाभाची प्राप्ती होईल. तुम्ही आधी प्लॉटमध्ये फ्लॅटमध्ये गुंतवणूक करून ठेवलेली असेल तर त्यातून आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकतो. थोडक्यात काय तर जातकानुसार लाभाची माध्यमं बदलतील. मात्र कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला लाभाची प्राप्ती होईल हे निश्चितच. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी डिसेंबर महिना मोठा खर्चिक राहील. विविध प्रकारे अनपेक्षित खर्चाचे प्रसंग तुमच्यासाठी निर्माण होतील. त्यातून बऱ्यापैकी मानसिक त्रास तुम्हाला होऊ शकतो. परंतु खर्च हे जेव्हा समोर उभे राहतात तेव्हा आपण कितीही मानसिक त्रास करून घेतला तरी ते खर्च सुटत नाहीत. ते करावे लागतात. त्याला दुसरा पर्याय नसतो. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमचा बऱ्यापैकी खर्च होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन तशी मानसिकता तयार करून घ्या जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. जे मिथुन जातक परदेशात स्थित आहे त्यांच्यासाठी काळ प्रगतीदायक लाभदायक आहे. त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा. शुभ व ताणतणावाचे दिवस. आयुष्य हे सुखदुःख उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस हे सुख समाधान आणि यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे आणि ताणतणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी डिसेंबर महिन्यातील 3, 11 आणि 21 डिसेंबर हे दिवस शुभदायक सुखदायक यशदायक आहेत. तर 9, 18 आणि 28 हे दिवस मात्र तणावाचे आहेत. या दिवसांमध्ये अडचणी अडथळे आणि समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून या महिन्यात वाटचाल करा. उपाय, उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप साधे सोपे छोटे जे सहज कोणीही करू शकतात असे उपाय सांगण्यात आलेले आहेत. उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा असतो. तसंच डिसेंबर महिन्यात खर मासाचा आरंभ होत आहे. आता खर मास म्हणजे काय याचा आम्ही स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा लाभ घ्या. तर खर मासाला अनुसरून या महिन्यात मिथुन जातकांसाठी उपायांचा विचार केला असता
लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याचा उपाय तुम्हाला सुचवण्यात येत आहे. या उपायाचे तुम्हाला सकारात्मक लाभदायक प्रभाव नक्कीच प्राप्त होतील. अशा प्रकारे मेष ते मीन 12 राशींचे डिसेंबर महिन्याचे 12 व्हिडिओ आम्ही लोड केलेले आहेत. तुमच्या व्हिडिओचा तुमच्या राशीच्या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या. इतरांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो लाईक मात्र अवश्य करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.